समाजातील अवतीभोवतीचे विविध प्रश्न आणि समस्या यांच्या अभ्यासासाठी अलर्ट या संस्थेकडून चर्चासत्रे आयोजित केली आहेत. समाजातील विविध प्रश्न, नवे कायदे, समस्यांच्या अभ्यासासाठी आणि सोडवणुकीबाबत विचारमंथन करण्यासाठी अलर्ट या सामाजिक संस्थेने मंथन या अभ्यास गटामार्फत तज्ज्ञांची चर्चासत्रे, गटचर्चा आणि सामाजिक प्रकल्पाबाबतची व्याख्याने आयोजित केली आहेत. समाजातील सामान्य व्यक्ती, संस्था यांना पडलेले विविध प्रश्न, समस्या, त्या सोडवणुकीसाठी सुरू असलेले प्रयत्न यांसाठी अभ्यासाची आवश्यकता असते. त्यासाठी अभ्यास गट सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती खासदार वंदना चव्हाण यांनी दिली. या चर्चासत्रात मूलभूत हक्क, माहिती अधिकार कायदा, कौटुंबिक छळ, अन्न सुरक्षा, जनलोकपाल इत्यादी विषयावर भर दिला जाणार आहे. नागरिकांमध्ये आणि प्रशासनामध्ये, मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विशेष करून प्रशासनामध्ये जो दुवा कोणीतरी म्हणून बनलं पाहिजे ते अलर्ट संस्था हे काम करते. आपल्या एन्व्हायरमेंट स्टेटस रिपोर्टमध्ये सुद्धा मला वाटतं आपल्या देशात पुणे महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका असेल ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट स्टेटस रिपोर्टमध्ये ग्लोबल वॉर्मिंगच्या अनुषंगाने उल्लेख झालेला आहे. आणि त्या पद्धतीने शहरांनी सुद्धा टेरीच्या माध्यमातून कार्बन फुटप्रिंट कसं कमी करायचं ह्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. महिला जिथं जिथं काम करतात वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये, त्यांच्यावर जर कुठल्याही पद्धतीचा हॅरॅसमेंट झाली, लैंगिक छळ झाला, तर त्याच्या विरोधात कायदा तयार झालेला आहे. पण ते अनेक जणांना माहीत नाही. ऑर्गनायझेशन जे आहेत त्या ठिकाणी इंटरनल कंप्लेंट्स कमिटी असली पाहिजे, ते सुद्धा अजून माहीत नाही आहे. त्यामुळे ह्याबाबत जनजागृती निर्माण करणं, राईट टू एज्युकेशन असेल, राईट टू इन्फॉर्मेशन असेल. आज भ्रष्टाचार होतो असं सर्व बाजूनी आपण ओरडत असतो, पण भ्रष्टाचार उघड करण्यासाठी जे UPA गव्हर्नमेंटनी एक आपल्याला टूल दिलेलं आहे राईट टू इन्फॉर्मेशनचं, तर त्याचा वापर अधिकाधिक झाला पाहिजे आणि भ्रष्टाचार बाहेर निघाला पाहिजे, जेणेकरून एक वचक सगळ्या यंत्रणेवर बसेल, हा त्याचा मागचा उद्देश आहे.